आज आपण मराठी विषयामध्ये रारंगडाम या कादंबरीमधून नववा भाग बघणार आहोत. मेजर बंबांनी सिगरेट शिलगावली आणि जीप सुरू केली. कॅम्पपासून रस्त्यापर्यंतची खडी चढवलं आणि तेथलं अवघड वळण त्यांनी नेहमीच्या सफाईने ओलांडलं. आता नेहमीप्रमाणे गाडी वेगानं धावू लागेल म्हणून नायर आधार शोधू लागला, पण आश्चर्य गाडीनं गती घेतलीच नाही. 2-3 मैल मागं पडले तरी गाडी तशीच चाललेली. असं कधी घडलंच नव्हतं, कारण की मेजर बंबा हे तिथे बऱ्याच वर्षापासून काम करत असल्यामुळं तिकडचे सर्व रस्ते वळणं हे सर्व त्यांना माहिती होती. 2-3 मैल मागं पडले तरी गाडी तशीच चाललेली. असं इथून मागं कधीही घडलं नव्हतं. नायरनं चकित होऊन मेजर बंबांच्याकडे पाहिलं. ओठात सिगरेट, डोळ्यावर काळा चष्मा, हेल्मेट काहीसं पुढं ओढलेलं, दोन्ही हात स्टेअरिंगवर आणि स्पीडोमीटरचा काटा विसाच्या आसपास. आज हे अघटित कसं घडलं याची नायरला कल्पना येईना. परत विश्वनाथ मेजर बंबा स्वतःशी बोलल्यासारखे म्हणाले, सिव्हिल सर्व्हिस आणि डिफेन्स यातला फरक त्यांच्या लक्षात येत नाही का? या प्रश्न नायरला की स्वतःला. नायर काहीच बोलला नाही तसे मेजर बंबा एकदम म्हणाले, त्याचं एक्सप्लेनेशन मला मागता येईल आणि त्याला चार्जशीट देखील करता येईल. काय झालं, रारंगढांगात आधारासाठी खांब बांधावेत ह्याबद्दलची त्यांची सूचना मी हेडक्वार्टर्सला पाठवली. उत्तर नेहमीप्रमाणे आलं, परवानगी नामंजूर. तर हा सरळ कर्नल राईटचा भेटायला गेला. असं काही घडलं असेल ह्याची नायरला बिलकुल कल्पना नव्हती. आश्चर्यानं त्यानं विचारलं, पण गेला कसा, रस्ता तर आपल्या कॅम्पवरून ना जातो. हो, पण तो थांबला नाही, काही कामासाठी मीनू त्या बाजूला गेला होता, त्याच्याबरोबर हा सरळ HQ गेला, कर्नल राईटना भेटला. हे सैन्यातल्या नियमात बसत नाही, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवता परस्पर कमांडिंग ऑफिसरला भेटणं ही गोष्ट शिस्तभंगाची समजली जाते. नायरच्या मनात आलं, कुणी सांगावं, कदाचित मेजर बंबा विश्वनाथवर डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला मागं पुढं पाहिजे नाही. ते पुढे काय सांगतात हे ऐकण्यासाठी नायर त्यांच्याकडे पाहू लागला. पण मेजर बंबा मघा एकदम जसे बोलू लागले तसे आता ते एकाएकी गप्प झाले. अधूनमधून सिगरेटचा धूर सोडत ते आपल्याच विचारात गाडी चालवत होते. आजवर काही कधीही वरिष्ठांकडून काही ऐकायला लागावं अशी वेळ त्यांच्यावर कधी आलीच नव्हती. कडक आणि कर्तबगार अधिकारी हा त्यांचा लौकिक आजवर त्यांनी प्रयत्नपूर्वक सांभाळला होता, आणि आता अचानक त्यांना कर्नल राईट्सकडून ऐकून घ्यायची पाळी आलेली. म्हणजे कर्नल राईट्स हे मेजर बंबाचे वरिष्ठ अधिकारी होते, आणि काही कारणाने कर्नल राईट्सकडून मेजर बंबांना काही ऐकण्याची वेळ आलेली आहे. मी प्रोजेक्टर हेडक्वार्टर्सला रारंगढांगाचे टोपोशीट्स आणि सर्वे रिपोर्ट पाठवायला कळवले आहे. मीटिंग संपल्यावर कर्नल राईट मेजर बंबांना म्हणाले, काही जरुरी नव्हतं सर. का? मला वाटतं अशानं सैन्यात शिस्तच राहणार नाही. एकदा ऑर्डर दिल्यानंतर अशा चौकशा करत बसण्याऐवजी काम वेळेवर पूर्ण करण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं. नुसते ऑर्डरनंही काम होतात, इंजिनिअरिंग आर्मीचे असतील तर होतात, पण त्या सिव्हिलियनला आपणाला अधिक समजत असं समजतं असं उगीचच भ्रम असतो. म्हणजे ते सिव्हिलियन आणि इंजिनियर यांच्यामध्ये ते दुजाभाव करत आहेत. बंबा दिवस फार झपाट्याने बदलले आहे. आज अमेरिकेच्या न्यूक्लियर सबमेरीनमध्ये साधा खलाशी देखील इलेक्ट्रॉनिक ग्रॅज्युएट नाही तर न्यूक्लियर इंजिनियर असतो. दिवसेंदिवस शिकलेले, अभ्यासू आणि बुद्धिमान तरुण सैन्य येत जातील. त्यानंतर अधिकार गाजवणं ही गोष्ट इतकीशी सोपी राहणार नाही. अशा बुद्धिमान तरुणानं वाटल्यास सैन्यात भरती व्हावं की नाही हे ठरवावं. पण एकदा भरती झाल्यावर
स्वतःला लहरीप्रमाणे वागण्याऐवजी इथल्या आज्ञा या पाळाव्याच लागतात हे लक्षात घ्या. नाही बंबा, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी सैन्यात देखील एवढी सोपी नसतात. इथं तुझा संबंध आहे माणसांशी आणि हिमालयाशी, दोघेही कॉम्प्लिकेटेड आणि अनप्रेडिक्टेबल. त्यांना समजवून घेणं हे फार महत्त्वाचं. ते करत राहिलो तर कोणतीही कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत. क्षणभर कर्नल राईट काहीच बोलले नाही. भेदक नजरेनं मेजर बंबाकडे ते पाहत म्हणाले, मी काय सांगतो आहे ते शांतपणे ऐकून घेण्याची तुला धीर नाही काय? हा विश्वनाथला तू रारंगढांगातून रस्ता बांधण्याची कामगिरी तू दिली आहेस. मला वाटतं तुझी निवड योग्य आहे. त्याला योग्य रीतीने हाताळलंस तर तो चांगला काम करून देखील दाखवेल. पण निवड ऑर्डर आणि शिस्त असली गोष्टी करीत राहिलेस तर आजवर तुझे नाव कमवलं आहे ते तू गमावून बसशील. काल घडलेला हा प्रसंग. पण बंबांच्या मनात अद्यापही रागाची तीव्रता तेवढीच होती. डिटॅचमेंट 3 तंबू रस्त्याच्या डाव्या हाताला काहीसे उंचीवर लावलेले होते. त्यावर दूरवर ते तंबू आणि आजूबाजूचा परिसर दिसत होता. अशा वेळेस मेजर बंबांनी जे त्यांचे हेड आहेत लेफ्टनंट कर्नल ते पण समजून सांगतात की राईट कर्नल की हा जो विश्वनाथ आहे याची निवड तू केलेली आहे ती चांगली आहे, तो काहीतरी करून दाखवू शकतो. पुढे ते म्हणतात की दुपारची वेळ झालेली आहे. काही जवान गप्पा मारत दुपारच्या वेळेत स्नानासाठी नदीकडे निघाले होते. एवढा वेळ सिगारेट ओढत स्वतःच्या विचारात धीमी गाडी चालवणारे मेजर बंबा एकदम म्हणाले, ते पाहिलंच चुकू ते पहा. ते काय पाहायला सांगत आहे हे प्रथम नायाच्या लक्षात काय आलं नाही, पण त्याला समजलं तर तोही चकित झाला. फार तर पंचविशीचा एक गोरटेला तरतरीत जवान युनिफॉर्ममध्ये उभा, त्याच्यासमोर विश्वनाथ एका बॉक्स कॅमेरा घेऊन त्याचे फोटो काढत होता. नायरनं वरच्या सळीला धरलं म्हणून तो बचावला, नाहीतर गाडीने एकदम वेग घेतला तसा तो मागं पडला असता. तेवढ्या छोट्याशा अंतरातही स्पीडोमीटरचा काटा भराभर पुढं सरकत लागला. स्नानासाठी निघालेले जवान एकमेकांशी बोलण्याच्या नादात रस्ता बेफिकरीपणे ओलांडत होते. हॉर्न वाजवताच त्यांची नजर गाडीकडे गेली. वेगानं येणारी ती गाडी आणि चाललेला बसलेला बंबा एवढं पाहिलं तसे जवान रस्ता ओलांडून सावध सुटले. पटापट उड्या मारून त्यांनी डाव्या बाजूला चढ गाठला. डिटॅचमेंट 3 बाजूला खसखस ब्रेक दाबून मेजर बंबांनी गाडी थांबवली. गाडीतून भरकन उतरून ते झपझप विश्वनाथकडे निघाले. एवढ्यात विश्वनाथनी त्यांना पाहिलं. त्यानं त्यांना आणि त्या जवानांना मेजर बंबांना सॅल्यूट केलं. मेजर बंबा त्या जवानांना म्हणाले, क्या नाम है तुम्हाला? सर्जीराव गायकवाड सर. क्या काम करते हैं यहाँ? बुलडोजर के साथ ही रहता हूँ. अच्छा, तो आज फोटोग्राफी का पौ शौक किस खुशी में फरमा रहे थे? सर्जीराव काय बोलले, तो तसाच अवघडून उभा राहिला. इतका वेळ शांत दिसणारे मेजर बंबा एकदम कडाडले. बोलो, क्या हो रहा था यहाँ? फोटो मी घेत होतो, मला विचारा, त्याला जाऊ दे, विश्वनाथनं मेजर बंबांना सांगितलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मेजर बंबांनी सर्जीरावला विचारलं, क्या तुम्हें मालूम नहीं या फोटोग्राफी पर बंदी की है? हाँ जी मालूम है. तो फोटो लेने वाला और जिसका लिया जा रहा है दोनों में भी बेकायदा चार्जशीट कर सकता हूँ? सर्जीराव हादरलं. आजवरचं एवढं चांगलं रेकॉर्ड मग फुकटच गेलं. एकदा असा काही शेरा मिळाला की ते लोणणं कायमचं या नोकरीत गळ्यात अडकवलं गेलं. काय बोलायचं हे त्याला सुचेल. अशा प्रकारे मेजर बंबांनी सर्जीरावला धमकवलेला आहे. मी त्याला सांगितलं म्हणून तो फोटोला उभा राहिला. असलाच दोस्त तो माझा आहे, विश्वनाथ म्हणाला. मेजर बंबा चांगलेच गरम झाले होते. मी त्यांच्याबद्दल तुला विचारेन. तोवर यू कीप युअर बिग माउथ शट लाइन्स नाईक साहब. आपको मालूम है इसका नतीजा क्या होगा? येस सर. तो क्या आप वह चाहते हैं? नहीं साहब, गलती हो गई, माफ करना. क्षणभर मेजर बंबा काहीच बोलले नाही, सर्व तसेच स्तब्ध राहिले.
मेजर बंबांच्या मनात काय चाललं आहे याची कोणालाच कल्पना नाही ना। सर्जेराव चांगलंच अस्वस्थ झाला, तसाच गप्प तो वाट पाहत थांबला। मेजर बंबा म्हणाले, ऐसी गलती फिर से नहीं करना, और करना करेगा तो कोई तुम्हें नहीं बचा सकता, याद रखना। यस सर। चलो कैरी ऑन। परवानगी मिळताच तो जवान तिथून निघून गेला। आता विश्वनाथची पाळी, पण मेजर बंबा काही न बोलता चालू लागले। त्यांच्या मागोमाग नायर आणि विश्वनाथ तिघेही डिटॅचमेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचले। मेजर बंबा गंभीर आवाजात म्हणाले, लेफ्ट टर्न विश्वनाथ, 3 वर्ष बॉर्डर रोडवर तुला राहायचं आहे, आणि ती तर नुसती सुरुवात आहे। ह्या 3 वर्षात तुझ्यावर कोर्ट मार्शल करण्याची पाळी माझ्यावर नाही आली। विश्वनाथ काही बोलला नाही। या प्रदेशात फोटोग्राफीस पूर्ण बंदी आहे, हे माहिती आहे ना तुला? हो। मग तू फोटो का काढले? का काढले या कारणाला आपल्या लेखी महत्व नाही, काढले एवढंच खरं। मेजर बंबाला तीर पापड झाला होता, तो अतिशय विश्वनाथवर रागवलेला होता की अशा धोक्याच्या ठिकाणी ते फोटो काढत होते, आणि त्याच्यामध्ये विश्वनाथ सुद्धा सामील होता। त्याचा गोरावर्ण लाल दिसू लागला। मग मला कारण हवं आहे, आणि त्याच्याबरोबर लेफ्टन विश्वनाथ तुझं एक्सप्लेनेशन। लान्स नाईक सर्जेराव गायकवाडनं केलेला रजेचा अर्ज मंजूर व्हावा या शिफारशीसह मी तुमच्याकडे पाठवला होता, त्याचं काय झालं? रजा नामंजूर। प्रत्येकाच्या लहरीनुसार असे रजेचे अर्ज मंजूर व्हायला लागले तर इथले रस्ते कधीच पूर्ण होणार नाही। इथं लहरीचा प्रश्न नाही, काही वेळा माणसाला अगंत्य उरत नाही। त्या रारंगढांगातील रस्ता आणि पूल होईपर्यंत कोणालाही रजा मिळणार नाही। येणारे अर्ज शिफारशीचा शेरा मारून माझ्याकडे पाठवण्याचा काही उपयोग नाही। प्रत्येक अर्ज मंजूर व्हावा असं मी म्हणत नाही। सर्जेरावचा रजेचा हा 3रा अर्ज आहे। अशा प्रकारे सर्जेराव जो आहे, जो फोटो शूटिंगसाठी उभा होता, त्यांनी पण एक अर्ज केलेला आहे की मला सुट्टी मी मिळावी। पुढे ते म्हणतात, अगोदर दोन्ही वेळेला रजा नाकारण्यात आली होती। मी चौकशी केली तर समजलं की त्यांची म्हातारी आई गावी एकटीच तिथे आहे। सध्या ती बरीच आजारी आहे। एकुलता एक मुलगा, डोळे मिटण्यापूर्वी त्याचं लग्न व्हावं म्हणून मुलगी पाहिली आहे। त्यांनी आणखी किती दिवस थांबावं अशी तुमची अपेक्षा आहे, त्याला रजा मिळेपर्यंत? आणि ती रजा कधीही मिळणार आहे? इथलं काम संपलं, माफ करा, सैन्यात शिस्त असावी, तिचं काटेकोर पालन व्हावं हे मलाही पटतं, पण सांगू, ती शिस्त माणसासाठी असावी, त्या शिस्तीच्या नावाखाली माणूस भडून त्याच्या मशीननं व्हावं। तुम्ही त्याला पाठवायला तयार नाही, तेव्हा निदान त्याचा फोटो पाठवावा, लग्नाची बोलणी पूर्ण व्हावी, त्याच्या आईला जगण्यासाठी काही आधार सापडावा, हे माझं फोटो घेण्याचं कारण होतं। त्यात इथला नियम मोडण्याचा उद्देश नव्हता। पटणार आहे का तुम्हाला? मेजर बंबा हात पुढे करत म्हणाले, तो कॅमेरा इकडे दे। सर्जेरावच्या रजेचं काय? विश्वनाथ, तो कॅमेरा। मेजर बंबा एकदम ओरडलेच। विश्वनाथ विचलित झाला नाही, क्षण मात्र तो तसाच उभा राहिला। मग पुढे होऊन त्याने कॅमेरा मेजर बंबांच्या हातात दिला। मेजर बंबा कॅमेरा पाहत म्हणाले, फोटोच्या पार्श्वभूमीला रारंगढांग होता, जिथे आता काम सुरू होणार आहे। नाही, पार्श्वभूमीला आकाश होते। विश्वनाथ, हा धोका मी पत्करू शकत नाही। रोल डेव्हलपिंगला दिलेला फोटो स्टुडिओतून परस्पर एनलास पूर्वी काढले गेले आहेत, ते कोणाच्याही हातात जाऊ शकतात। मेजर बंबांनी कॅमेरा उघडला, आतली फिल्म त्याने खेचून बाहेर काढली, त्यावर काळा कागद त्यांनी बाजूला केला, सारी फिल्म पसरली आणि तिथे तुकडे तुकडे त्यांनी फेकून दिले। विश्वनाथ, मला वाटतं तू एक वेळा स्वतःशी निर्णय घ्यावास, बॉर्डर रोडमध्ये राहायचं की सोडून बाहेर पडायचं? आणि बाहेर जायचं झालं तर मग मला वाटतं यू गो आउट विथ सम रिस्पेक्ट अँड डिग्निटी। सैन्यात एक म्हणजे आहे की घोड्यांच्या मागून आणि अधिकाऱ्यांच्या पुढून जाणं शक्यतो टाळावं। घोडा लाक मारण्याची शक्यता असते आणि वरिष्ठ अधिकारी, दोघात फरक एवढाच की घोड्यांची लाट थोडंसं दूर राहिली की चुकवता येते, परंतु अधिकाऱ्याचा पल्ला
अधिक दूरवरचा असतो. पुढे ते एक प्रकारचं विश्वनाथला वॉर्न करतायत की तुझ्या बऱ्याचशा कंप्लेंट आलेल्या आहेत, आमच्या मनाविरुद्ध तू सर्व गोष्टी करतोस, तर तू स्वतःशी डिसाईड कर की तुला सैन्यात राहायचं आहे की सैन्यातून बाहेर पडायचं. पूर्ण दिवस मेजर बांबांबरोबर घालवण्याची नायाची तयारी नव्हती, पण आजचा दिवस तसाच गेला. कर्नल राईटना विश्वनाथ परस्पर भेटल्यानं अगोदरच मनात धुमसत असलेले मेजर बांबा यावे आणि नेमका हाच मुहूर्त विश्वनाथला फोटो काढायला सापडावा हा योगायोग. पुढे ते म्हणतात, शक्यतो गोष्टींकडे अलिप्तपणे पाहणाऱ्या नायरला हा प्रश्न पडलेला तिथं दिसून येतो की हे जे मेजर बांबा आहे की हे अतिशय कडक आणि त्यांचं खूप जास्त प्रमाणात यांच्याकडे लक्ष होतं की ते किती जास्त प्रमाणात स्ट्रिक्ट होते. पुढे ते म्हणतात, शक्यतो सर्व गोष्टींकडं अलिप्तपणे पाहायला नायरला हा प्रश्न पडला की एक लायन्स नाईकचं लग्न आता झालं काय, किंवा आणखीन 6 महिन्यांनी त्याबद्दल एवढा वाद घालायला लेफ्टनंट विश्वनाथला काय कारण. तसंच त्याला हेही समजेना की ज्या प्रोजेक्टवर 10,000 लोक काम करीत आहेत त्यातला एक माणूस काही दिवस रजेवर गेला तर कामाच्या दृष्टीने याचा काय फरक पडणार आहे. म्हणजे बघा, त्या प्रोजेक्टवर 10,000 लोक काम करत होते, कामगार, वर्कर्स आणि सर्व मेजर्स धरून. ह्या दोन बाजू नायरच्या लेखी फारच गौण स्वरूपाच्या होत्या आणि इतक्या क्षुल्लक मुद्द्याला मेजर बांबांनी आणि विश्वनाथने एवढं महत्त्वाचं देण्याची गरज काय हा त्याला प्रश्न पडलेला. फिल्ड कंपनीला परत जाताना देखील मेजर बांबांच्या गाडीचा वेग 20 मैलांच्या आसपासच होता. अद्यापही ते कसल्या तरी विचारात गढलेले होते. डिटॅचमेंट 3 काही मैल मागं पडली आणि एक वळणावर मेजर बांबांची गाडी थांबली. आजूबाजूचा प्रदेश निहाळून पाहत ते म्हणाले, मला वाटतं ही जागा योग्य होईल. कशाला? येथून एक ड्रायव्हर्शन काढून ते वरती ओल्ड हिंदुस्तान तिबेट रोडला जोडून द्यायचं आहे. जरूर असेल तेव्हा आर्मी तात्पुरता हा रस्ता वापरेल. आपण हा रस्ता पाहिला होता, पुढं तो खराब झाला, त्यांना तो पुढं वापरायचा नाही. त्या रस्त्यावर पलीकडे काही नवीन आउटपोस्टर आर्मीला उभारायचे आहे, तेवढ्यापुरता रस्ता त्यांना हवा आहे. आज माझ्या डिटॅचमेंट 3ला जाण्याचं ते कारण होतं, पण विश्वनाथला आता रारंगढांगाचंच काम पाहू देत. हे ॲडवायझर काम सुकुमारनं तू पहा. ओके, येस सर. मेजर बांबांनी सिगरेट शिलगावली. इथं काम करण्याचा आणखीन एक फायदा असा की 9 फील्ड कंपनी आणि डिटॅचमेंट 3 ह्या दोघींच्या साधारण मध्यावर ही जागा आहे. तुझी इकडे नेहमीची फेरी होईल आणि डिटॅचमेंट 3 वर तुझं लक्ष राहील. लेफ्टनंट विश्वनाथ हा एक तरेवाईक तरुण आहे आणि त्याच्या बाबतीत कसलाही धोका पत्करायची माझी इच्छा नाही. नायर नाही काही बोलला, पण त्याच्या उत्तराची मेजर बांबांना अपेक्षा होती, अपेक्षाही नव्हती. त्यांनी गाडी सुरू केली आणि ते दोघेही तिथून निघून गेले. आपण इथे बघतोय की मेजर बांबा हे अतिशय स्ट्रिक्ट आणि मानी होते. ते विश्वनाथच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात होते. विश्वनाथ जो पण काम करतो इतरांच्या विचार भावना समजून घेऊन तो दुसऱ्यांना हेल्प करत होता. रारंगढांगाबद्दल विश्वनाथचे विचारही खूप चांगले होते की रारंगढांगाचं काम फक्त पूर्ण करायचं नाही तर ते व्यवस्थितही पार पडलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. परंतु त्याच्या चौकस बुद्धी, त्याचा शिताफीपणा हा बहुतेक बंबांना खटकत होता की तो आपल्या विरोधात जाऊन या सगळ्या गोष्टी करतोय. आपण एका छोट्याशा उदाहरणावरून बघू शकतो की जो सर्जराव आहे त्याच्या घरामध्ये एक म्हातारी आई आहे, त्याचं लग्नाचं वय आहे आणि मुलगी बघायला येण्यासाठी ते त्याच्यासाठी फोटो काढण्यासाठी तो रिस्क घेऊन सुद्धा उभा राहिलेला आहे आणि फोटो काढण्याचाही आरोप तो स्वतःवर घेत आहे. त्यांनी सर्जरावला सोडून द्या आणि तो सर्व माझ्यामुळे झालेले आहे अशी ग्वाही, अशी कबुली तो मेजर बांबांसमोर देतो. त्याच्यावरून कळतो की मेजर विश्वनाथ जे आहे हे किती स्वाभिमानी आणि किती प्रामाणिक होते. इथून पुढचा उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया.